सिन्नर तालुक्यात पाच दिवसांपूर्वी ढगफुटी सदृश झालेल्या धुवाधार पावसामुळे सिन्नर तालुक्यातील सरस्वती नदीला पूर आल्याने अनेक गावे बाधित झाली यातील वैद्य आणि वंजारवाडी परिसरातील नागरिकांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य पुराच्या पाण्यात वाहून गेले या, या नुकसानग्रस्त भागाला शासकीय मदत पोहोचण्या अगोदर भाजपचे नाशिक महापालिकेतील माजी सभागृह दिनकर पाटील यांनी भेट देऊन नुकसानग्रस्तांना रोख स्वरूपातील मदत करतानाच जीवन वाटप केलं सिन्नर तालुक्यात ढगफुटी सदृश झालेल्या पावसामुळे छप्पन वर्षात प्रथमच सरस्वती नदीला पूर आला होता या पुरामुळे अनेकांचे संसार पुराच्या पाण्यात वाहून गेले मंत्र्यांसह विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांनी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे केले मात्र नुकसानग्रस्त भागात शासकीय मदतीची वाट न बघता प्रत्यक्ष मदत देण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दिनकर पाटील यांनी पुढाकार घेत पूरग्रस्तांसह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी शेतकरी असलेल्या माजी सैनिकांच्या कुटुंबियांना आणि अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या मुसळे कुटुंबियांना वीस हजार रुपयांची रोख मदत देऊन त्यांना जीवनावश्यक साहित्य दिले नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या ना नागरिकांना आणि ना शेतकऱ्यांना मदत करणे आपले कर्तव्य असून त्यांना भरपाई मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांची भेट घेणार असल्याचं पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितलं नाही मुळामध्ये हे माझ्या तालुक्यातलंच गाव आहे जिल्ह्यातलं गाव आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे साहेबांचं आता सरकार आलेलं आहे आणि निश्चितपणे शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची कामगारांची बाजू घेतली पाहिजे आणि मी एक शेतकरीच आहे आणि सरपंच ज्ञानेश्वर शिंदे तुकाराम पाटील हे सगळे माझे नातेवाईकच मंडळी आहे आणि मी त्या दिवशी ज्ञानेश्वरचा माझा फोन झाला की ज्ञानेश्वरने निचारला पालकमंत्री आमच्याकडे येणार आहे का तर मी पालकमंत्री साहेबांच्या एला फोन केल्यावर त्यांनी सांगितलं का आम्हाला फक्त सिन्नर तालुका आणि इगतूर तालुक्यातलं ता ता धरण फुटलं एवढी माहिती मिळाली आणि मग मी भाऊंशी बोलल्यानंतर भाऊ तोपर्यंत दौरा करून निघून गेले होते पण माझं निवृत्ती शिंदे पण बा हे सगळे मंडळीच आमची नातेवाईक आहे मग मी न स सा... सरपंचांना सांगलं निवृत्तीला सांगलं तुकाराम पाटलांना सांगितलं की मी स्वतः येतो आणि तिथली परिस्थिती बघून गिरीश भाऊंना नक्की सांगणार आणि मला एक खात्री आहे की गिरीश भाऊ शंभर टक्के शेतकऱ्यांना न्याय देणार आहे तर मी सरपंचांना आणि गावातील अजून नांदुरवैद्यालय असं जे घर पडलेलं आहे हे दोन पाच जे इथल्या परिसरातले सरपंच आहे यांच्याबरोबर मी स्वतः मुंबईला जाईल उद्या म्हणलं तर उद्या जाईल आणि यांना घेऊन जाऊन आणि भाऊंना सांगणार का यांची परिस्थिती फार बिकट झालेली आहे आपण स्वतः पण बघताय की सगळे शेतातली माती वाहून गेलेली आहे अख्खे बांध फुटलेले आणि शेतकऱ्यांना शंभर टक्के मदत करावं लागणार आहे मी आज राजकारण म्हणून अजिबात आलो नाही फक्त शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून आलेलो सचिन करपे गणेश करपे आदींनी सिन्नर तालुक्यातील बाधित कुटुंबियांची भेट घालून दिली वेधनेसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक